आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी क्रिकेट विश्वातून आपल्या हाती येते, ती पाहूयात आपण. भारतानं दक्षिण आफ्रिकेच्या समोर 241 धावांचं आव्हान ठेवलं. दुसरा डाव भारतीय संघाचा 247 धावांवरती आटोपलाय. अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमारनं झुंजार खेळ केले. जॉन्सबर्ग कसोटी अत्यंत रंगतदार अवस्थेत आहे. आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले आता आपल्यासोबत आहेत. सुनंदन, आत्ताचा हा खेळ आहे, तुम्ही स्वतः याची देही याची डोळा त्या ठिकाणून पाहताय, पुढची व्यूहरचना कशी असली पाहिजे, आता भिस्त नेमकी आपली कोणावरती? फारच फॅन्टॅस्टिक बॅटिंग आज केलेली आहे, कारण भारतीय टीमच्या सेकंड इनिंग मध्ये आपण 240 धावांचा टप्पा गाठू असं कोणालाच वाटलेलं नव्हतं. 200 धावा सुद्धा केल्या तरी खूप होतील असं वाटलेलं होतं, परंतु अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमारनी आपलासून बॅटिंग केली. त्यांनी अर्धशतकी पार्टनरशिप केली आणि त्यामुळे मनोधैर्य भारताचं उंचावलं आणि दक्षिण आफ्रिकेचं खचलेलं आहे. आता मला वाटतं एकच गोष्ट आहे, विकेट अजूनही फास्ट बोलर्सना मदत करत आहे. स्टंप टू स्टंप जर का अजित बॉलिंग केली तर पुढची सगळी गोष्ट बॉल आणि विकेट हे आपोआप करणार आहेत. त्यामुळे आपल्या फास्ट बॉलरनी स्टंपामध्ये बॉलिंग केली की बऱ्याचशा गोष्टी आपोआप घडतील. सुनंदन, आता बॉलर्सवरती आपली भिस्त आहे, मात्र बॅटिंग जी आज झाली खरंच अजिंक्य आणि भुवनेश्वरच्या खेळीला झुंजार खेळी असं म्हणता येईल. आपण ज्या पद्धतीनं वर्णन केलेलं आहे, हा थरार डोळ्यासमोर पाहताना संकटातून संघाला बाहेर काढणारे हे दोन वीर बॅट्समन कसे भासले आपल्याला, काय सौंदर्य स्थळ होती दोघांच्या खेळातली? अजित, आपण बॅटिंगची जेव्हा गोष्ट करतो, चांगल्या बॅटिंगची गोष्ट करतो, तेव्हा षटकाची गोष्ट करतो, अर्ध्या षटकाची गोष्ट करतो, परंतु जेव्हा विकेट इतकं बोलर्सना साथ देत असतं त्यावेळेला 40 रनची खेळी सुद्धा फार मौल्यवान होते आणि अजिंक्यने आज करून दाखवलेली आहे. आणि त्याच्या खेळीमध्ये आत्मविश्वास डोकावत होता, त्यांनी मारलेल्या फटक्यांमध्ये ताकद जाणवत होती. आणि भुवनेश्वर हा खरा गुणी खेळाडू म्हणून आता पुढे नावारोपाला येतोय. बॅटिंग त्याच्याकडनं होऊ शकते हे लोकांना वाटलं होतं, पण इतकी चांगली बॅटिंग, इतकी जबरदस्त बॅटिंग ही खरंच त्यांनी केली आहे की संपूर्ण संघ त्याला उभं राहून दाद देत होता. म्हणून मी म्हटलं की त्या दोघांच्या खेळीनी भारताला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला आणि नंतर मग मोहम्मद शमीने आडव्या बॅटचा मस्तपैकी वापर केला, त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेपुढचं आव्हान हे 241 धावांचं झालं. सुनंदन, आभार आपले. हे होते आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले थेट दक्षिण आफ्रिकेतून. आणि आता भारतीय बॉलर्सच्या कामगिरीकडे आपले सगळ्यांचेच निश्चित डोळे लागले असणार. आपला फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.